खास बात मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय डॉक्टर ऋषिकेश कांबळे सरांशी. आजच्या डॉक्टर आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने सरांचे विचार आपण ऐकण्याचा प्रयत्न करतोय, बाबासाहेबांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर, मला आता या गोष्टीकडे वळायचंय की बाबासाहेबांनी संदेश दिला की शिका, संघटित व्हा. आजचा जो समाज आहे, बहुजन समाज, आपण आपल्याकडनं तरी बहुजन समाज हा शब्द वापरू, बहुजन समाज शिकायला लागलाय, परंतु तो संघटित झालेला दिसत नाही. आजही अनेक फाटे या बहुजन चळवळीला फुटलेले दिसतात. अनेक नेतृत्व त्याच्यातून स्वयंघोषित नेतृत्व उदयाला येतात. आणि मूळ जो समाज आहे की ज्याला आज सगळ्या गोष्टींची गरज आहे, या चळवळीच्या ताकदीची गरज आहे, तो कुठेतरी बाजूला पडलेला दिसतोय. त्याचा विचार होत नाही, त्याला विचार होत नाही. तर असं का होतंय? कसं आहे, एकतर बाबासाहेबांच्या चळवळीचा अभ्यास हा या धुरीणांचा नाही. जर तो असता तर मग तळा हातावर पोट घेऊन जो व्यक्ती आणि समाज चालतोय, त्याच्या परिश्रमाचा, त्याच्या श्रमाच्या मूल्याचा, त्याच्या जगण्याचा आणि त्याच्या जगण्याच्या वाताहातीचा विचार करून चळवळी चालवल्या गेल्या असत्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचं आकलनही या धुरीणांना फारसं नाही. ते केवळ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेले जे धुरीण आहेत तेवढ्या पुरतच मर्यादित नाही. ज्यांना आपण पुरोगामी म्हणतो, हे थोडस माझं विधान बोल्ड वाटलं तरी हरकत नाही. कोणी कोणी लक्ष द्यायला पाहिजे होतं, जसं आंबेडकरवादी चळवळीतल्या धुरीणांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं, तसं साम्यवाद्यांनी, कम्युनिस्टांनी हे लक्ष द्यायला पाहिजे होतं, समाजवाद्यांनी लक्ष घ्यायला पाहिजे होतं. जी काँग्रेस विचारधारा आहे ते फक्त गांधीजी करत बसले आणि सत्तेच्या घंटा हलवत बसले. कसं आहे की बाबासाहेबांचा विचार हा नेमका कुणासाठीचा होता, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. ते लक्षात घेतलं की बाबासाहेब कळत, भूक आणि पोटाला जात आणि धर्म नसतो. बाबासाहेबांचा विचार त्यांच्यासाठी होता. हा जो बाबासाहेब, हा बाबासाहेब जर समजून घेतला असता, त्यांची चळवळ समजून घेतली असती, चळवळीचं उद्दिष्ट समजून घेतलं असतं, त्यांचं तत्वज्ञान समजून घेतलं असतं, तर इतकी वाताहत झाली नसती. बाबासाहेब म्हणाले शिका, शिकले. बाबासाहेबांचं स्वप्न होतं की घराघरात आंबेडकर निर्माण झाले पाहिजेत. म्हणजे घराघरात आंबेडकर निर्माण झाले पाहिजे म्हणजे नेमकं काय? जसं विद्वत्ता, ती विद्वत्ता सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी उपयोगात आणली जावी, या अर्थानं आंबेडकर. ज्यांच्या हातात चतकोरही रोटी नाही आणि ज्यांच्याकडे एक रोटी आहे, त्यानं त्यातली चतकोर त्याला दिली पाहिजे ज्याच्याकडे नाही, तो आंबेडकर. तो आंबेडकर निर्माण झाला पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की जो कष्टकरी, श्रमजीवी, साधन वंचित असा जो व्यक्ती आणि समूह आहे, मग तो कुठल्या जातीचा असो, कुठल्या धर्माचा असो, कुठल्याही पंथ संप्रदायाचा असो, त्या व्यक्तीला जगण्याची हमी मिळाली पाहिजे हे ज्याला कळलं तो आंबेडकर. बाबासाहेब असे आंबेडकर घराघरात निर्माण केलेले पाहू इच्छित होते. शिकल्यामुळं घराघरात आंबेडकर निर्माण झाले? झालं काय? एका आंबेडकराचं दुसऱ्या आंबेडकराशी पटतच नाही. त्याचा परिणाम काय झाला? नेतृत्वाचे अहंकार सुरू झाले आणि बाबासाहेबांच्या चळवळीचं आणि तत्वज्ञानाचं आकलन, त्याचा अभाव, आणि त्यामुळं कोणत्या प्रश्नावर एकत्र येऊन लढावं हे यांना कळेना. आता आपण मला सांगा, आपण कदाचित शहरात जन्मला असाल, शहरात वाढला असाल,
आपल्याला कदाचित ग्रामीण भागातली जी काही सामाजिक संरचना आहे ती फारशी माहिती नसेल, आणि माहिती असेल तर त्याचं स्वागतच होईल, तो प्रश्न नाही. पण शेतीवर राबणारा जो शेतमजूर आहे तो फक्त एका विशिष्ट जातीचाच असेल का? जो निर्धन आहे तो मजुरी करायला जातो, शेवटी चरितार्थ महत्वाचा आहे. नागरी जीवनामध्ये कारखान्यात काम करणारा जो आहे, जो कामगार आहे, शारीरिक श्रम करतो कारखान्यात, तो एका विशिष्ट जातीचाच आहे का? नाही. बाबासाहेबांचा जो उत्थानाचा विचार होता, कल्याणाचा विचार होता, तो या मंडळींच्यासाठीचा होता. म्हणून शेतमजुरांना सुखी जगता यावं याच्यासाठी जरी आपण गटतट असले तरी एकत्र येऊन लढलं पाहिजे, एवढंही आकलन आणि आंबेडकरवाद्यांची जी जबाबदारी, एवढं आकलन त्यांच्या मते. आंबेडकरवाद्यांची जबाबदारी तर ती फार मोठी आहे, कारण या देशातल्या समस्त निर्धनांचा, हक्कवंचितांचा, साधनवंचितांचा एकमेव श्वास कोण असेल तर तो बाबासाहेब आहे. मार्क्सच्या तत्वज्ञानावर इथं चळवळी भलेही उभ्या राहिल्या, परंतु त्या चळवळीमध्ये सुद्धा जाती जाणीवेचा स्पर्श झाल्याबरोबर त्या चळवळीसुद्धा स्तंभित झाल्या, खंडित झाल्या. खंडित नसतील किमान थबकल्या तरी. म्हणून बाबासाहेबाचा जसा विचार शोषणमुक्तीचा विचार आहे, दास्यमुक्तीचा, शोषणमुक्तीचा, समतेच्या आग्रहाचा, स्वातंत्र्याच्या आग्रहाचा, सामाजिक न्यायाचा, हा जसा बाबासाहेबाचा विचार आहे, तसं शोषण मुक्तीचा मार्क्सचं तत्वज्ञान घेऊन चालणारे आमच्या कम्युनिस्टांचाही आहे. पण तरीही आपल्याकडं जात नावाची जी मी मघाशी म्हणालो ना, ती हायड्रोजन बॉम्बपेक्षाही फार डेंजरस होती. त्यामुळं शोषणमुक्तीच्या विरोधात झुंजणारी जी चळवळ असेल, संघटन असेल, त्यांच्यामध्ये सुद्धा जात जाणीव केली की त्या त्या चळवळी थबकल्या, हे या देशातलं फार मोठं पराजयाचं लक्षण मानता येईल. संघटित व्हायला बाबासाहेबांनी सांगितलं ते सूत्र अजूनही आम्हाला काही पकडता आलेलं नाही. पण जसजसा श्रमिकांच्याकडनं जे कष्ट करतात परंतु नीट जगता येत नाही, एकीकडे प्रचंड दारिद्र्य आहे, विषमता वाढते आहे, या समूहामध्ये जेव्हा उद्रेकाची भावना तयार होईल समाज म्हणून, तेव्हा मात्र एक वेगळं चित्र सर मला आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर आहे. आणि ते सुद्धा जे होईल ते आंबेडकरी तत्वज्ञान केंद्रवरती ठेवून, गाभा घटक आंबेडकरी तत्वज्ञान असं ठेवूनच होईल असं एक म्हणजे असं वाटायला. मला हेच म्हणायचं आहे की संघटित आज जे आहे तो विचार अजून विचार पुढे नेऊ शकलो नाही. तुमच्यासारखे जे विचारवंत आहेत की जे खरा बाबासाहेब मांडण्याचं धाडस आजही दाखवतात इतकी विरोधी परिस्थिती असतानाही, अशा विचारवंतांना कुठेतरी जे बाबासाहेबांच्या नावावर मोठे होत आहेत, जे दलित चळवळीचं नेतृत्व करून मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर पद मिळाल्यानंतर त्यांनी चळवळीशी आपली नात तोडून टाकली, तर ह्यांचा तुमच्यासारख्यांच्या आणि ह्या ज्या स्वयंघोषित किंवा हे जे नेते या विचारातून पुढे आले त्यांच्यामध्ये पूल नाही बांधला जाऊ शकत हे दुर्दैव आहे असं म्हणावं लागेल का? निश्चितच, प्रश्नच नाही. त्याचं कारण असं आहे, बाबासाहेब समजून घेणं म्हणजे नेमकं काय करणं? कोणतीही चळवळ असो ती त्याग आणि समर्पण मागत असते. ज्या चळवळीमध्ये त्याग आणि समर्पण देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी मजबूत असते ती चळवळ यशस्वी होते. बाबासाहेबांची चळवळ यशस्वी का झाली?
आज फक्त कार्यकर्ते नेते झालेत, कार्यकर्ता कमी झालाय या चळवळीत? अहो कार्यकर्ताच नाही, आणि जो आहे तो पेड कार्यकर्ता आहे, पेड वर्कर आहे. युक्रांत का वाढली महाराष्ट्रात? कारण त्या काळातल्या तरण्या बांड पोरांच्या मध्ये समाजासाठी आपण समाजाचं देणं लागतो. कोणत्या समाजाचं? एका विशिष्ट समाजाचं म्हणून नाही, जो सांस्कृतिक दृष्ट्या उपेक्षित राहिलेला आहे, असा जो वर्ग असेल ज्याला दलित पददलित आपण म्हणतो संकल्पनेच्या भाषेत, त्यांच्यासाठी जसं आहे तसं सवर्णामध्ये काय गरीब नाही आहेत का? आहेत, ज्याला आपण सवर्ण म्हणतो, मग तो ब्राह्मण असेल, तो मराठा असेल, तो माळी असेल, कोणी असेल, त्या समूहामध्ये सुद्धा जे गरीब आहेत की नाही, ज्यांना जगण्याची भ्रांत आहे. म्हणून एकीकडं हा वर्ग आणि दुसरीकडं हा वर्ग, वरच्या वर्गातले सुद्धा गरीब, या सगळ्यांना किमान किमान पातळीवर सुखकर जगता यावं याच्यासाठी भिन्न भिन्न जातीची त्या काळातली तरणी बांडपोरं एकत्र येऊन काम करत होती. म्हणून युक्रांत वाढले. का काम करत होते? आपण समाजाचं देणं लागतो, आणि समाजाचं जर देणं लागत असू आपण, तर मग मात्र आपला स्वतःचा विचार बाजूला सारून आपण समूहाचा, समष्टीच्या कल्याणाचा विचार केला पाहिजे, अशा पद्धतीची त्यांची मानसिकता तयार झालेली होती, आणि म्हणून त्या चळवळ यशस्वी झाल्या. मग ती युक्रांची असो, ती राष्ट्रसेवा दलाची असो, आंतरभारतीची असो, अगदी दलित पंथरची असो, बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी, भले मी आंबेडकरवादी असेल, जो आंबेडकरवादी असतो त्याला असं वाटतं की गांधीजीवर टीका करणं हा माझा अगदी नैतिक असा हक्कच आहे, पण गांधीजीला थोड्याफार प्रमाणात समजून घेतलं पाहिजे. कोणी एकीकडे मी आणि जिथं बाबासाहेबांच्या आणि दलित पद्धतीच्या नुकसानीचा विचार येतो तिथं गांधीजीचं काही प्रमाणात न्यूनत्व आहेच. गांधीजींनी काही ठिकाणी प्रखर विरोध केलेला आहे, त्यामुळं बाबासाहेबांची जी चळवळ आहे ती थोडीशी दळमळीत करण्याचे प्रयत्नही झालेले होते. बाबासाहेब असं म्हणायचे की मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या खडकासारखा आहे, इतका आत्मविश्वास बाबासाहेबांच्या ठाई होता. त्यामुळं बाबासाहेबांची चळवळ फारशी डगमगू शकली नाही. पण एक गोष्ट झाली की नाही, गांधीजींनी काय म्हटलं की सवर्ण समाजानं, सवर्ण समाजाच्या पूर्वजांनी अस्पृश्य आणि पददलितांच्या पूर्वजांचा अनन्वित छळ केलेला आणि त्याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आता ही भूमिका घेतल्यानंतर धर्माधिकारी सारखा माणूस अस्पृश्यांच्या वस्तीमध्ये गेला की नाही काम करायला, नाही का? गांधीजीच्या काही भूमिकांच्यामुळं सवर्ण समाज हा पोलाइट झाला. त्यामुळं बाबासाहेबाच्या चळवळीला सुद्धा गती घ्यायला थोडाफार वाव मिळू शकला. कसं आहे की त्या त्या महापुरुषांच्या काही मर्यादा असतात, आणि त्या मर्यादा त्यांच्या प्रासंगिक तात्कालिक अशा भूमिकांच्या वरून ठरल्या जातात. गांधीजीच्या मर्यादा त्या प्रासंगिक आणि तात्कालिक भूमिकांच्यामुळे तयार झालेल्या होत्या. बाबासाहेब आंबेडकर अशा तात्कालीन आणि प्रासंगिक भूमिकांमध्ये सुद्धा आपलं तत्व आणि सूत्र सोडत नाहीत, आणि बाबासाहेबांच्या नेतृत्व असो की त्यांचं तत्वज्ञान असो आपल्याला प्रदूषणच जाणवत नाही. ही बाबासाहेबांनी ही भूमिका का घेतली असेल बाबा, असा प्रश्नच पडू शकत नाही. पण आज त्यांच्या विचारांनाच उलट आपल्या पद्धतीनं ट्विस्ट करून किंवा थोडक्यात तुमचा शब्द वापरते मी, प्रदूषित करून जे एक स्वार्थाचं तत्वज्ञान मांडण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्यामध्ये मग कार्यकर्ते कुठेतरी भरकटले. निश्चित निश्चित तुमच्या मताशी मी सहमत आहे. त्याचं कारण असं आहे की मघाशी मी म्हणत होतो तुम्हाला त्याग आणि समर्पणाची भावना ही ज्या
चळवळीत निर्माण होते, ती चळवळ गतिशील होते आणि यशस्वी होते. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये अहो मी तुम्हाला काही घटना जर सांगितल्या. एक साहेबराव कोकाटे नावाचा भीमगीतकार आहे, जन्माने मराठा आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत काम करतो आणि बाबासाहेबांचं काम हे मानवी कल्याणाचं काम आहे, करुणेचं काम आहे. हे लक्षात घेऊन त्या माणसानं चळवळीत काम करताना जर आपण प्रपंच केला तर आपल्या कामात अडसर येऊ नये यासाठी त्या माणसाला लग्न नाही केलं. आयुष्य अर्पून देणं चळवळीला ही साधी गोष्ट नाही, सामान्य घटना नाही. असे असंख्य कार्यकर्ते होते. आपण सोशल इंजिनिअरिंगची अलीकडे फार चर्चा करतो, ज्यांनी सोशल इंजिनिअरिंग केलं त्यांनी केलं. मुळामध्ये बाबासाहेब हे सोशल इंजिनिअरिंग त्यांच्यापासूनच सुरू होतं, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष झालं. बरोबर. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा या मानवमुक्तीचा दास्यमुक्तीचा लढ्याला चळवळीला जेव्हा प्रारंभ केला तेव्हा बाबासाहेबांचे सहकारी कोण होते याचा विचार जर करायला लागू. अपघातानं बाबासाहेब ज्या जातीत जन्माला आलेले होते त्या जातीचे फक्त 3 लोक होते बाबासाहेब सोबत, तेही बाबासाहेबांना धरून. एक होते लरास वादकर, हे फारसं माहिती नाही कुणाला, आणि जी माहिती आहे ती फार मोजकी आहेत, निवडक आहेत, वेचक. लरास वादकर हे रामजी बाबा आंबेडकरांचे नातेवाईक, ते सुद्धा सुभेदार होते. सुभेदार म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते बाबासाहेबांच्या सोबत मानवमुक्तीचं काम करायला आले. दुसरे जे होते ते भाऊराव गायकवाड, ज्यांना आपण नंतर कर्मवीर दादासाहेब गायकवाड म्हणायला लागलो. 2 स्वतः बाबासाहेब, बाकीचा कार्यकर्ता वर्ग कोणी ब्राह्मण आहे, कोणी मराठा आहे, देवराव नाईक असतील, अनंतराव चित्रे असतील, सुरभानाना टिपणीस असतील, बाळासाहेब ठाकरेचे वडील प्रबोधनकार ठाकरे आयुष्याच्या अंतापर्यंत बाबासाहेबांच्या चळवळीशी निष्ठा राखून होते. प्रबोधनकार ठाकरे प्रधान होते, कद्रेकर बंधू होते, किती नाव घनश्याम उपश्याम होते. आज अशी वेगवेगळ्या जाती जमातीची, कोणी ब्राह्मण आहे, कोणी मराठा. शंकरराव मोरे होते, ज्या शंकरराव मोरेने नंतरच्या काळामध्ये शंकरराव मोरे नाना पाटील हे एकत्र येऊन शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. म्हणजे मला हेच म्हणायचंय की तुम्ही सांगता की बाबासाहेबांना धरून 3 जण फक्त त्या दलित समाजातून आलेले होते, बाकी सगळे जे बाबासाहेबांचे कार्यकर्ते अनुयायी किंवा त्यावेळेसचे त्यांचे जे खंदे समर्थक होते ते सर्व इतर जातीच्या मध्ये, ते ज्याच्यामध्ये सवर्ण आणि सगळ्या जातीचे होते. बाबासाहेबांनी त्यावेळेस जो आरक्षणाचा मुद्दा मांडला की त्यांनी ठरवलं होतं की सांगितलं होतं की एक ठराविक काळापर्यंत आमच्या समाजाला किंवा दलित समाजाला आरक्षण द्या, तर आज ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा प्रत्येक वेळेस हे होतो त्यावेळेस शस्त्र परजली जातात. सॉरी सर, तुम्ही मराठीचे प्राध्यापक आहात. शस्त्र परजली जातात आणि आरक्षणाला बाबासाहेबांच्या पुरतं मर्यादित करून ठेवलं जातं. मग हा जो सगळा विचार आहे, म्हणजे त्यांच्या काळामधला त्यांचा जो सहकारी सवर्ण वर्ग होता, हे सगळं जे कुठं आहे ती सगळी विचारांची सरमिसळ आहे, ही जी सगळी घुसळण जी आरक्षणाच्या बाबतीत आपण फार गल्लत करतो मॅडम. कसं आहे, राखीव जागांचा जो मुद्दा आला होता की नाही, तू मूलतः सामाजिक सांस्कृतिक आणि जीवनाच्या सगळ्या क्षेत्रातल्या उपेक्षित, ज्या उपेक्षित समूह आहेत त्यांना समपातळीवर आणलं पाहिजे यासाठीचा तो मुद्दा होता. आणि बाबासाहेब हे जाणून होते. गांधीजींना त्यांनी बोलताना असं म्हटलं होतं, म्हणजे आरक्षण हे कशाची देण आहे, ती पुणे कराराची देण आहे. बाबासाहेब तर स्वतंत्र मतदारसंघ मागू इच्छित होते, ब्रिटिशांनी ते मंजूरही केलेले होते. स्वतंत्र मतदारसंघ नको, ते आता स्वतंत्र मतदारसंघाची योजना काय त्याला खूप वेळ लागेल, खूप तपशिलात जायला लागेल. ते समजा मी रिझर्वेशनचा आहे, एस सीसाठी रिझर्व आहे,
एखादा मतदारसंघ, तर त्या मतदारसंघातून फक्त SC चेच लोक त्यांचा प्रतिनिधी निवडून देतील असा एक आमदार देईल, असा एक खासदार देईल, बरोबर आहे. पण फक्त SC चेच लोक त्या मतदारसंघात असतील का? नाही, इतरही असतील. SC शिवाय ST असतील, OBC असतील, सवर्ण असतील, जैन असतील, शीख असतील, नाही का, ब्राह्मण असतील, सगळं असतील की नाही त्या मतदारसंघात. त्याच मतदारसंघातल्या इतरांचं प्रतिनिधित्व करणार, म्हणजे इतरांनी पण SC उमेदवार दुसरा काय, त्यांनी इतर जो जाती समूह, धर्म समूह, पंथ संप्रदाय समूह असेल त्याचं नेतृत्व करणारा, परंतु SC प्रवर्गातला असे दोन जातील. आता तसं जर झालं असतं तर या देशाचं चित्रसुद्धा फार वेगळं राहिलं असतं. पण गांधीजी त्यांना मान्य नव्हतं. तिसऱ्या गोलमेज परिषदेतून ते जेव्हा भारतात आले आणि गांधीजींनी तिथं घोषणा केली की डॉक्टर आंबेडकरांची भूमिका तुम्ही मानत असाल, आणि बाबासाहेबांनी या तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये दोन गोष्टी फार ताकदीनं सामर्थ्यानं सांगितलेल्या होत्या. एक तर गांधीजी बोलल्यानंतर बाबासाहेब बोललेले तिसऱ्या गोलमेज परिषदेत, आणि गांधीजींनी बाबासाहेबांच्या भूमिकेचा अंगीकार ब्रिटिश संसदेनं केल्याचा प्रचंड संताप त्यांना होता. बाबासाहेबांनी असं म्हटलेलं होतं की सोशल जस्टिस दिला पाहिजे, सामाजिक न्याय दिला पाहिजे सगळे जे उपेक्षित घटक आहेत त्यांना. तर ही ब्रिटिश संसदेनं मान्य केलेली होती गोष्ट, गांधीजीला ती मान्य नव्हती. पण ब्रिटिश संसदेनं जे मान्य केलं होतं त्याचा प्रचंड संताप गांधीजीच्या मनात होता. म्हणून गांधीजी असं म्हणाले की वा ध्रुवीकरण तुम्ही नका करू, अस्पृश्य हा आमच्या समाजाचा घटक आहे आणि त्यांना काय द्यायचं काय द्यायचं नाही ते आम्ही ठरवू. गांधीजीच्या या भाषणानंतर बाबासाहेबांनी अतिशय विषण्ण होऊन, दुःखी होऊन, जे केलेलं विधान आहे ते केलेलं विधान फार म्हणजे काय उद्वेग असेल बाबासाहेबांचं हे लक्षात येईल. बाबासाहेब असं म्हणाले की मिस्टर गांधी, आय हॅव नो होम लँड, गांधीजी मला मातृभूमी नाही आहे. आणि बाबासाहेबांनी याच्यामध्ये हे सांगितलं की गांधीजीची जी भूमिका आहे ही एकाला नाही दुसऱ्यावर आणणे अशा प्रकारची असं नाही करता येणार. जे जे उपेक्षित असतील, मग ते कोणी असो, ते मुस्लिम असो की जैन असो, शीख असो की पारशी असो, अँग्लो इंडियन असो की हिंदू असो, OBC असो की कोणी असो, त्यांच्या विकासाचा त्यांना समसमान वाटा मिळाला पाहिजे. ही भूमिका होती बाबासाहेब, पण ही भूमिका त्यांनी काही विशिष्ट वर्षापर्यंत की जो ते सांगतोय तुम्हाला. गांधीजींना बाबासाहेब असं म्हणाले, गांधीजी असं म्हणाले की या रिझर्वेशन पॉलिसीमुळं किंवा या राखीव जागाच्या धोरणामुळं हा समाज अप होईल आणि समाजातली जातीयता नष्ट होईल, समाजातलं जे स्तरीकरण आहे ते स्तरीकरण नष्ट होईल, उच्चनीचता आहे ती नष्ट होईल. काय मग ती आर्थिकदृष्ट्या विषमता असेल की सामाजिक सांस्कृतिकदृष्ट्या असलेली विषमता असेल, शोषण नष्ट होईल. बाबासाहेब गांधीजी म्हणाले की हे 10 वर्षात मी करून दाखवीन. आता बाबासाहेबांना माहिती होतं 1000 वर्षापासनं आपला मेंदू तसाच चालत आलेला हे शक्य नाही. म्हणून बाबासाहेब म्हणाले ठीक आहे, तुम्ही 10 वर्षामध्ये जातीयता नष्ट करा, रिझर्वेशन पॉलिसी बंद. बाबासाहेब ही या पद्धतीनं बोललेले आहेत आणि बाबासाहेबांना हेही माहिती होतं की या देशातला जो माणूस आहे हा मनोरुग्णच आहे जातीच्या दृष्टीने. जसा मनोरुग्ण असतो की नाही, वारंवार त्याच कुठूनही फिरून तो तिथंच येतो, तसं या देशातला माणूस कुठेही फिरला तरी जातीवर येतो, जातीच्या कोशात शिरतो. आणि हे जोपर्यंत आहे तोपर्यंत रिझर्वेशन पॉलिसी राहणार, बंद करण्याचा प्रयत्न केला तर उद्रेक होणार.
आजही अगर रिझर्वेशन पॉलिसीची गरज आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? निश्चितच, प्रश्नच नाही, साधी गोष्ट आहे. एखादी व्यक्ती विद्वान आहे, ती खालच्या समाज समूहातून आले, अभ्यासू आहे, ज्ञानी आहे. ज्ञानी ही तर फार उंचीची किंवा उच्च पातळीची गोष्ट झाली, पण अभ्यासू आहे, चिंतनशील आहे, त्याच्याकडे किती व्यापकत्व जरी असलं तरी त्याच्याविषयी बोलत असताना काय म्हटलं जातं? दलितातला चांगला माणूस ही बोलतो, याचा अर्थ काय? त्याची विद्वत्ता मान्य, परंतु त्याचं दलितत्व गळून पडत नाही. हे आहेच ना, हे जोपर्यंत असेल तोपर्यंत रिझर्वेशनची गरज आहे, ते निर्विवाद आहे. मला एक शेवट, मी त्याचं समर्थन नाही करत. हा, त्याच्यामध्ये झालं काय पाहिजे ते सांगतो तुम्हाला, आणि ही माझी आजची भूमिका नाही. 25 वर्षापूर्वी जेव्हा अहमदनगरला राज्य पातळीवरची शिष्यवृत्ती परिषद घेतली गेली, ही 25 वर्षापूर्वी मी तीच भूमिका मांडली होती. रिझर्वेशनचा फायदा घेऊन ज्यांच्याकडे साधनं आली, रिझर्वेशन कशासाठी? साधनं नाहीत म्हणून रिझर्वेशन. झोपडपट्ट्यांनी तुम्ही फिरला, शहर म्हणून किमान काही झोपड्यांमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमधले काही घरी तुम्हाला एखादं वर्तमानपत्र दिसू शकतं, पण सगळ्याच घरात वर्तमानपत्र आहेच असं नाही. आज टी व्ही आलेला आहे जवळपास सगळ्यांच्याकडंच असेल, पण तो मनोरंजनासाठी वापरला जातो, बरोबर आहे? त्याचा वापर कशासाठी करावा हा ठीक आहे, त्यांचा त्यांचा प्रश्न असू शकतो, पण साधनं नाहीत अशा घरांना साधनं मिळावीत हा रिझर्वेशन मागचा मुख्य हेतू आहे. ज्यांच्याकडे साधनं आली, रिझर्वेशनचा आधार घेऊन समजा मी नोकरीला लागलो, माझ्याकडे साधनं आली, मध्यम जो आहे तिथपर्यंत ठीक आहे, जो उच्च मध्यम झाला याच्याकडे जेवढी साधनं आहेत त्याच्यापेक्षा अधिक साधनं आली, तर त्यांनी काय केलं पाहिजे? खालचा जो गाळ आहे की नाही त्यांच्यासाठी रिझर्वेशनचा आग्रह सोडलं पाहिजे, हे सुटताना दिसत नाही. रिझर्वेशनच्या पॉलिसीला सवर्णाकडूनही विरोध का आहे? एखादा डॉक्टर झाला तर त्याच्या घरामध्ये तो त्याच्या लेकरांना साधने निर्माण करून देऊ शकतो ना, म्हणून त्याने रिझर्वेशनचा फायदा घेऊ नये. ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यासाठी सोडलं पाहिजे, बाबासाहेबाचा तो चित. पण हा सुटत नाही आजही मोह. बरोबर आहे, सर म्हणतायत बरोबर आहे की मोह हा या आरक्षणाच्या भूमिकेमागचा सगळ्यात मोठा शत्रू आहे असं म्हणायला हरकत नाही. मी ज्या SB कॉलेजमध्ये आहे त्या SB कॉलेजमध्ये गोविंदभाई श्रॉफ सारखा माणूस जो गुणवत्तेची कदर करणारा होता, त्या भाईजींनी माझं सिलेक्शन ओपनच्या पोस्टवर केलं. मी रिझर्वेशनचा नंतरच्या काळामध्ये मी सहज विषय निघाला म्हणून सांगतो आपल्याला, मी 2012 एक पत्र लिहिलं की म्हणजे कुणाला उच्च शिक्षण संचालकाला मी आरक्षणाचा फायदा घेतलेला नाही, पुढे घेण्याची इच्छा नाही, जर माझ्यामध्ये गुणवत्ता असेल आणि माझ्या गुणवत्तेवर माझा विश्वास असेल कशाला जाऊ, कशाला घेऊ? म्हणून मी पत्र लिहिले की माझ्या सेवा पुस्तिकेत जातीचा एक रकाना जो आहे त्या रकान्यात मी भारतीय जात भारतीय अशी नोंद करावी, अद्यापि हालचाली नाही. रॅशनल भाग जो होऊ इच्छितो त्याला सुद्धा रॅशनल होऊ दिलं जात नाही. बरोबर सरांबरोबर खरं तर या गप्पा अशा सुरू राहायला पाहिजेत. सर मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे
की या चळवळीतून जे नेते मोठे झाले, जे राज्यकर्ते म्हणून आज बसले, आणि ज्यांनी ह्या समाजाशी आपली नाळ जी आहे ती तोडण्याचा प्रयत्न केलाय, त्यांना तुम्ही काय बोलाल, काय सांगाल? अहो मॅडम, मी गेल्या 20 वर्षापासून सांगत आलोय, अनेक लेख लिहिले, महाराष्ट्रातील व्यापक दलित चळवळ अस्तित्वाची लढाई लढायची कशी, असा एक लेख मी लिहिला, त्याची सर्वत्र चर्चा झाली की कोणकोणत्या प्रश्नावरनं आपण लढायला हवं एकसंध होऊन. सगळ्या नेत्यांनी मला फोन करून अभिनंदन दिलं. शेवटी राजकीय अभिलाषा जी असते सत्तेची, ती केवळ दलितांच्या नेत्यांमध्येच आहे अशातली गोष्ट नाही. सत्यांच्या सत्तेसाठी मूल्यांची पायमल्ली ही कोणत्याही राजकारण्यांकडनं होत असते, तशीच प्रवृत्ती दलित चळवळीतल्या नेत्यांचीही आहे. आणि राजकारणातलं पावित्र्य तर आता शोधूनही सापडत नाही. म्हणजे स्वातंत्र्याबरोबर आलेली जी पहिली पिढी होती, त्या पहिल्या पिढीमध्ये राजकारण आणि राजसत्ता ही समाजकारणासाठी वापरायची असती याचं भान त्या पिढीला होतं. ते भान ना दलित चळवळीतल्या नेत्यांमध्ये ना सवर्ण समाजाचं नेतृत्व करणाऱ्या धुरीणांमध्ये. हे जे वैराण आहे, वाळवंट आहे, ते केवळ दलित चळवळीपुरतंच मर्यादित आहे अशातली गोष्ट नाही. ते एकूणच भारतीय समाज जीवनातच तसं झालेलं आहे. भारतीय राजकारण हे मूल्यहीन राजकारण झालेलं आहे. मूल्यहीन कोणत्या अर्थानं, की कोणतीच मूल्य आपण ना लोकशाही मूल्य ती ना टिकवू शकलो, ना मानवी मूल्य आपण टिकवू शकलो. ये पहिल्या पिढीमध्ये जे सार्वजनिक जीवनातलं पावित्र्य, सुचिता, माणसं धजावायची नाही. म्हणजे आताच्या राजकारण्यांची इतका निर्लज्जपणा त्या राजकारण्यामध्ये नव्हता. हे माझा शब्द हा थोडासा दगडासारखा वाटेल, पण तो आवश्यक आहे. म्हणजे आताचे राजकारणी हे इतके निर्लज्ज शब्द हा सुद्धा लाजील, इतके निर्लज्ज. आणि हे चित्र फक्त दलित चळवळी पुरत्या नेत्यांपुरतंच मर्यादित काय असं नाही, एकूणच समाजामध्ये ते झालं. कसं आहे, अण्णा हजारेंनी एक फार मोठं क्रांतिकारक काम केलेलं आहे माहितीच्या अधिकाराचं, भ्रष्टाचाराच्या विरोधातला दिलेला लढाई लक्षणीय. इतिहासाच्या पानावर अण्णा गेले, पण भ्रष्टाचार संपू शकतो का? अवघडच नाही का? वर्गना किती हे केल्या. हे समजा ऋषिकेश कांबळे याला एखादं सर्टिफिकेट काढायचं, सनदशीर मार्गानं काढायचं, किती काळ लागेल? कुरुंदकरांनी फार चांगलं विधान केलं होतं. प्राचार्य नरहर कुरुंदकर म्हणून फार मोठे विद्वान विचारवंत महाराष्ट्रात होऊन गेले, त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडं भ्रष्टाचार कधीच नव्हता अशातली गोष्ट नाही, आदिम काळापासून चालत आलेलं. तक्रार काय आहे, आमच्याकडे भ्रष्टाचाराच्या विरोधातली तक्रार नाही, विरोधी तक्रार नाही. तक्रार काय, पैसे देऊन काम लवकर होत नाही, ही तक्रार आहे. मुख्य मुद्दा असा आहे की केवळ आंबेडकरी चळवळ किंवा दलित चळवळीतल्या नेत्यांचंच पतन झालं आहे अशातली नाही गोष्ट नाही, एकूणच महाराष्ट्रीयन भारतीय राजकारणात मूल्य राहिलेली नाहीत. ती राजकीय मूल्य, राजकीय सत्तेची मूल्य ती राहिली नाहीत, तशी सामाजिक मानवीय या पद्धतीचीही मूल्य आपण कधीच हरवून बसलेलो आहेत. असंख्य गोष्टी पाऱ्यासारख्या आपल्या हातून निष्ठून गेलेल्या आहेत, पण एवढं जरी धगीचं पर्यावरण असलं सामाजिक संस्कृती, तरी समाजामध्ये काही माणसं चांगली आहेत अजूनही, सामान्यांचा विचार करणारी, जातपात धर्माच्या पलीकडे जाऊन करुणेचा विचार करणारी. फक्त मुद्दा एवढाच आहे की ती वाढत जावं. असं एकदा मी
एकाला असं म्हणालो होतो की बाबा काय झालं की धुमिल असेल किंवा अन्य कोणीतरी असेल त्याची कविता आहे, दुकानदार तो मेले मे लूट गये यारो, दुकानदार तो मेले मे लूट गये यारो, तमाशा बीन दुकान लगा बैठे तमासगीर। बरोबर। दुकानदार तो मेले में लूट गए यारो, तमाशा बीन दुकान लगा बैठे, जब लहू लोहा नजारों की बात चली, परिवर्तन बदल क्रांति, जब लहू लोहा नजारों की जब बात चली तो शरीफ लोग दूर जाकर बैठे। समाजातले हे जे शरीफ लोग दूर जाऊन बसलेले त्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, तरच समाजात समाजामध्ये पूल बांधता येईल आणि सामान्य माणसाच्या यातनाचा दुःखाचा त्याच्या जगण्याचा विचार करता येऊ शकेल। बाबासाहेब आंबेडकर हा नेहमी घाम घालणाऱ्या माणसाचा विचार करत होते जातीपातीच्या पलीकडे जाऊन। जो कोणी या देशाचा नागरिक आहे त्या माणसाला, मग तो कोणी असो, तो वरचा असो की खालचा असो, मधला असो की आजूबाजूचा असो, त्याला सुखी जगता आलं पाहिजे, हे बाबासाहेबाच्या तत्वज्ञानाचं मुख्य सूत्र होतं। ते सूत्र आपण समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं। सर जसे म्हणले की शरीफ लोक दूर जा बैठे, ह्या शरीफ लोकांनी जर आज विचार केला तर बाबासाहेबांच्या पूर्णपणे विचारांचा एक मुख्य प्रवाह आजही तयार होऊ शकतो। आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने कांबळे सरांनी आपल्याला खरं तर इतक्या सुंदर पद्धतीनं बाबासाहेबांची सर्वसमावेशकता उलगडून दाखवली, त्याबद्दल सर तुमचे खूप खूप धन्यवाद। धन्यवाद। मीही MC यांच्या सगळ्याच दर्शकांना बाबासाहेबांच्या जयंतीच्या अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो। MC यांचेही मी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या दर्शकांशी संवाद साधण्याची संधी मला प्राप्त करून दिली। धन्यवाद। जय भीम। आपण पुन्हा पुढच्या खास बातमध्ये असंच भेटू। नमस्कार।